तुम्हाला माहिती आहे का, आपलं शरीर नेहमी आपल्याशी कम्युनिकेट करत असतं, काहीतरी संदेश, काहीतरी मेसेज पाठवायचा प्रयत्न करत असतं. हे मेसेजेस जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, डिकोड करण्याचा प्रयत्न केला, तर पुढे जाऊन होणाऱ्या गंभीर आजारांचा धोका आपण वेळीच टाळू शकतो. पण नेमकं काय होतं माहिती का, आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण नेमकं या मेसेजेसकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशी लक्षणं सांगणार आहे जी तुमच्या वेळीच लक्षात आली, तुम्ही जर योग्य आहार घेतला, तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केले, तर पुढे होणाऱ्या आजारांचा धोका तुम्ही नक्कीच टाळू शकता. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला जी काही लक्षणं सांगणार आहे ती इतर आजारांची लक्षणं सुद्धा असू शकतात, त्यामुळे तुम्हाला ही लक्षणं जर तीव्र स्वरूपाची असतील तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आपण रोज जे अन्न घेतो त्यातनं आपल्याला ही सगळी पोषक तत्व मिळतात, आपल्या शरीरातील सगळ्या संस्था सुरळीत काम करतात. पण आहार जर सुरळीत नसेल तर आपल्या शरीराला नेमक्या कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे कोण सांगणार, तर आपलं शरीरच आपल्याला ह्या हिंट्स देत असतं. त्या कुठल्या ते बघूया. सगळ्यात पहिलं आणि कॉमनली आढळणारं लक्षण आहे तुमच्या हिरड्यांमधून रक्त येतं. काय होतं माहिती का, शरीरामध्ये विटॅमिन के आणि विटॅमिन सी ची जेव्हा कमतरता होते त्यावेळी कोलॅजन नावाचं जे एक प्रोटीन असतं त्याची कमतरता आपल्याला जाणवू लागते. या कोलॅजन नावाच्या प्रोटीनला इंटरसेल्युलर सिमेंट असंही म्हणलं जातं. हे कोलॅजन आपल्या संपूर्ण शरीराला स्ट्रक्चरल सपोर्ट देत असतं, आपल्या त्वचेला लवचिकता यानेच मिळते आणि हायड्रेशन सुद्धा मिळतं. आणि आपले जे सांधे आहेत त्या सांध्यांचं आणि कनेक्टिव्ह टिश्यूचं आरोग्य सांभाळण्यासाठी सुद्धा आपल्याला या कोलॅजनची गरज असते. पण या विटॅमिन सी आणि विटॅमिन के च्या कमतरतेमुळे कोलॅजन तयार होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या हिरड्या लूज पडतात, त्या दातांपासून वेगळ्या होतात आणि मग आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या उघड्या पडतात, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं, त्या डॅमेज होतात आणि मग हिरड्यांमधनं रक्त यायला लागतं. तर हिरड्यांमधनं रक्त येत आहे असा संकेत जर तुमचे शरीर तुम्हाला देत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन के ची कमतरता झालेली आहे. आणि ही कमतरता भरून काढणं आहारामधून अतिशय सोपं आहे. तुमच्या आहारामध्ये आंबट म्हणजे सिट्रस फळांचा समावेश करा. तर ही फळं कुठली कुठली आहेत, संत्रा, मोसंबी, पपई, स्ट्रॉबेरी, आवळा, अननस, पेरू अशा फळांमधनं मिळतं. आवळ्यामध्ये तर भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं, लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि शेवगा, ढोबळी मिरची, राजगिऱ्याची भाजी, ब्रोकोली अशा भाज्यांमधनं सुद्धा आपल्याला विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. तर अशा भाज्यांचा आणि फळांचा, त्यातल्या त्यात सीझनल भाज्यांचा आणि फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. आणि विटॅमिन के तयार करण्यासाठी आपल्या आतड्यांमधल्या गुड बॅक्टेरियाची गरज असते. तर तुमच्या आतड्यांचं आरोग्य राखलं जाणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे विटॅमिन के आपल्याला पालक, ब्रोकोली, केल, ब्रुसेल स्प्राउट्स, लेट्यूज अशा भाज्यांमधनं सुद्धा मिळतं. पण सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या आतड्यांमधले गुड बॅक्टेरिया, म्हणजे तुमची गट हेल्थ खूप चांगली असायला हवी, म्हणजे तुम्हाला या विटॅमिन के ची कमतरता होणार नाही. आता हिरड्यांमधनं रक्त येणं हे लक्षण तुम्हाला जर डायबिटीज असेल, तुम्ही जर धूम्रपान अतिप्रमाणात करत असाल किंवा तुमचं ओरल हायजीन चांगलं नसेल, पौगंडावस्था, गरोदरपणा किंवा मेनोपॉज असे जे तुमचे हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचे जे टप्पे असतात आयुष्यातले, त्या टप्प्यांमध्ये सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला नेमकं कशामुळे हा त्रास होतोय हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही घरगुती उपचार करू शकता. आता दुसरं काय माहिती का, तुमचे डोळे. आता कितीतरी मूवीज मध्ये वगैरे तुम्ही ऐकलं असेल तुमचे डोळे हे तुमचा आरसा असतो. पण हे मूवी मध्ये जे दाखवतात ते वेगळ्या प्रकारचं असतं. पण खरं सांगायचं तर आपले डोळे हे आपल्या आरोग्याबद्दल बरंच काही सांगतात. जर तुमचे डोळे निस्तेज दिसत असतील किंवा डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवत असेल किंवा जळजळ होत असेल, तुम्ही डीम लाईट मध्ये बघू शकत नसाल किंवा डीम लाईट मध्ये बराच वेळ बघितल्यावर तुमचं डोकं दुखत असेल, डोळे दुखत असतील, डोळे चुरचुरत असतील किंवा रात आंधळेपणा असेल, तर ही सगळी लक्षणं विटॅमिन ए ची आपल्या शरीरामध्ये कमतरता झाली की दिसायला लागतात. आणि विटॅमिन ए बरोबरच झिंक, रायबोफ्लॅविन म्हणजेच विटॅमिन B2 ची सुद्धा कमतरता तुम्हाला असू शकते. तर अशी लक्षणं जर तुम्हाला डोळ्यांची दिसायला लागली तर तुमच्या आहारामध्ये विटॅमिन ए रिच फळांचा आणि भाज्यांचा समावेश करायचा. आता हे विटॅमिन ए आपल्याला कशा कशामधनं मिळतं, रेटिनॉल रिच फूड जसं की चीज, अंडी, फिश, फोर्टिफाईड लो फॅट
फॅट स्प्रेड्स जे मिळतात ब्रेडला लावायचे ते ब्रेडला लावायचे स्प्रेड्स दूध आणि दह्यातनं मिळतं. आणि दुसरं म्हणजे व्हेजिटेरियन लोकांसाठी बीटा कॅरोटीन रिच जे फूड असतं हे बीटा कॅरोटीन रिच फूड तुम्ही घ्या. या बीटा कॅरोटीनलाच आपलं शरीर रेटिनॉलमध्ये कन्वर्ट करतं. तर असे पदार्थ कुठले कुठले आहेत? लाल आणि हिरव्या रंगाच्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये पालक आणि राजगिरा आपण म्हणू शकतो, लाल पिवळी हिरव्या रंगाच्या काश्मीरी मिरच्या ढोबळी मिरची ज्याला आपण म्हणतो, गाजर, रताळ, आंबा, पपई, जर्दाळू सारखी फळं, खरबूज, पेरू, लाल भोपळा अशा सगळ्या भाज्यांमधनं आणि फळांमधनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं. आता ही वरची डोळ्यांची जी लक्षणं सांगितली आहेत ती लक्षणं रेटिनाचे वेगवेगळे जे आजार असतात किंवा मधुमेह असेल किंवा वयोवृद्ध लोक, जोग्रेन्स सिंड्रोम नावाचा आजार, अशा आजारांमध्ये सुद्धा आढळतात. त्यामुळे मी तुम्हाला कायम सांगत आले तसं जर तीव्र लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता पुढचं तिसरं लक्षण आहे तुमचे स्नायू वीक होतात, स्नायूंमध्ये सारखा सारखा वात येतो, तुमचे डोळे फडफडतात किंवा तुमच्या शरीरामधला एखादा स्नायू फडफडतो ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये इनव्हॉलंटरी मसल ट्विचिंग असं म्हणतात, किंवा तुमच्या पोटऱ्यांमध्ये पेटके किंवा गोळे आपण म्हणतो तसा जर त्रास तुम्हाला होत असेल तर याचं कारण आहे तुमच्या शरीरामध्ये मुख्यत्वे करून कॅल्शियमची कमतरता असते. आणि कॅल्शियमच्या कमतरतेबरोबरच इतर जी खनिजे आहेत जसं की मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन D या व्हिटॅमिन्सची सुद्धा कमतरता असू शकते आणि ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसली तर कॅल्शियम रिच फूड, व्हिटॅमिन डी रिच फूड तुम्हाला घ्यायला पाहिजे. तर कॅल्शियम रिच फूड म्हणजे काय? दूध आहे, दही आहे, राजगिरा, बदाम, खसखस, कुळी, तीळ, नाचणी सारखे मिलेट्स, चिया सीड्स, आवळा, वेगळ्या वेगळ्या प्रकारची कडधान्य आणि डाळी, पालक, आळू, मेथी, राजगिऱ्याची भाजी अशा भाज्यांमधनं तुम्हाला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. आणि कॅल्शियमची कमतरता होण्यासाठी व्हिटॅमिन डी ची कमतरता सुद्धा कारणीभूत असते. त्यामुळे व्हिटॅमिन डी रिच फूड जसं की मशरूम आहे, नोरी शीट्स आहेत किंवा मिलेट्स आहेत त्याचाही तुमच्या आहारामध्ये समावेश करावा. रोज 15 ते 20 मिनिटं ऍटलीस्ट तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये जायला हवं, त्यातनं तुम्हाला व्हिटॅमिन डी सुद्धा मिळतं आणि कॅल्शियमची कमतरता सुद्धा कमी होते. तसंच मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर अशी खनिज आपल्याला पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रुट, डाळी आणि कडधान्यांमधून सुद्धा मिळतं. आता वर जी लक्षणं सांगितली आहेत ती काही न्यूरोलॉजिकल जे आजार असतात त्या आजारांमध्ये दिसू शकतात, पॉलीमायाल्जिया रुमॅटिका नावाच्या आजारामध्ये दिसू शकतात, पेरिफेरल वॅस्क्युलर डिझीज मध्ये दिसू शकतात, हायपो पॅराथायरॉइडिझम किंवा थायरॉइडचे जे इतर आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे ही लक्षणं जर तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही आहारात आणि जीवनशैलीत बदल करूनही ही लक्षणं जर गेली नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. चौथं लक्षण आहे तुमचे केस अवेळी पांढरे होणे किंवा कमी वयामध्ये, तरुण वयामध्ये तुमचे केस पांढरे होणे. आजकाल भारतीय लोकांमध्ये 35 ते 40 या वयामध्ये केस पांढरे व्हायला सुरुवात होणं हे सामान्य लक्षण आहे. पण तरुणांमध्ये जर हे लक्षण दिसत असेल, त्यांचे केस गळत असतील किंवा केस थिन झालेले असतील म्हणजे याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B6 आणि बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन B7, आयर्न, कॉपर, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी अशा पोषक तत्वांची कमतरता झालेली असते. आणि तुमची गट हेल्थ सुद्धा जर व्यवस्थित नसेल तरीही हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. आणि पांढरे केस होण्याची अजूनही बरीच काही कारणं आहेत जसं की अनुवंशिकता, तुमचं वय, किंवा तुम्ही जर भरपूर प्रमाणात धूम्रपान करत असाल किंवा काही तुम्हाला मेडिकल कंडिशन्स असतील आणि त्याची काही औषध जर तुम्हाला चालू असतील, किंवा प्रोटीन, एनर्जी, माल न्यूट्रिशन, ताणतणाव, पोल्युशन, जड पाण्याचा केस धुण्यासाठी वापर करणे अशी सुद्धा कारणं आहेत. पण पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे सहसा हा प्रॉब्लेम दिसून येतो. म्हणून तुम्हाला जर हे लक्षण दिसलं तर तुमच्या आहारामध्ये ही पोषक तत्व मिळतील असा आहार तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणूनच या पोषक तत्वांची कमतरता होऊ नये म्हणून तुम्ही चौरस आहार घ्यायला पाहिजे. तर तुम्ही नॉनव्हेज फूड जसं की अंडी, चिकन किंवा मग फर्मेंटेड फूड
किंवा प्रीबायोटिक प्रोबायोटिक फूड, रूट व्हेजिटेबल्स, दही, दूध या सगळ्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. या फर्मेंटेड फूडमुळे, प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिकमुळे तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुद्धा सांभाळलं जाईल आणि तुम्हाला या पोषक तत्वांची कमतरता पण जाणवणार नाही. आता बायोटिन म्हणजे B7 व्हिटॅमिन जे आहे ते तयार करण्यासाठी आपल्या आतड्यांमधले गुड बॅक्टेरियाज कारणीभूत असतात, त्यामुळे तुमची गट हेल्थ जर चांगली असेल तर तुम्हाला कधीही याची कमतरता जाणवणार नाही. आणि कॉपर हे खनिज सुद्धा आपल्याला अतिशय कमी प्रमाणात लागतं आणि हे आपण अगदी सहजरित्या भरून काढू शकतो. जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून ते पाणी जर प्यायले तर तुमची कॉपरची कमतरता भरून निघते. पण ह्या कॉपरच्या भांड्यामध्ये ठेवून पाणी पिण्याचा अतिरेक करू नका. दिवसातनं 2 वेळा जरी हे पाणी प्यायलं तरीही ते पुरेसं आहे, कारण ह्याचं अतिप्रमाणात जर सेवन केलं तर त्याचे वेगळे धोके पण असतात. आणि हे बायोटिन आपल्या शरीरामध्ये तर तयार होतच, पण आपल्याला यीस्ट, अंड्याचा पिवळा बलक, बदाम, अक्रोड, सोयाबीन, शेंगदाणे, कडधान्य, डाळी, वाटाणे, कोबी, केळी, मशरूम अशा पदार्थांमधनं सुद्धा मिळतं, त्यामुळे या पदार्थांचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. पण एक गोष्ट अजिबात विसरायची नाही की तुमची गट हेल्थ चांगली असणं अतिशय गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही कितीही चौरस आहार घेतला तरी ती पोषक तत्व तुमच्या शरीरामध्ये शोषली जाणार नाही. पुढचं लक्षण आहे तुमची नख. तुमची नख जर ठिसूळ असतील, त्या नखांच्या आजूबाजूची जी त्वचा असते ती सारखी सारखी सोलवटली जात असेल, किंवा तुमच्या नखांवरती जर पांढऱ्या उभ्या रेघा असतील, किंवा तुमच्या नखांचा आकार हा चमच्या सारखा किंवा स्पून शेप झालेला असेल, किंवा नखांवर पांढरे ठिपके असतील, किंवा तुमची नख जर काळपट झालेली असतील, तर ह्याचा अर्थ आहे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, आयर्न, हिमोग्लोबिन, झिंक अशा पोषक तत्वांची कमतरता झालेली असते. आता ही जी वर सांगितलेली लक्षणं आहेत, ही लक्षणं जर पुअर ब्लड सर्क्युलेशन तुमच्या नखांमध्ये असेल, तुम्ही सारखं सारखं जर नेल पॉलिश लावत असाल, ऑक्सिजन जर तुमच्या नखांना मिळत नसेल तरीही जाणवू शकतात, किंवा सोरायसिस सारखी जी आजार असतात त्या आजारांमध्ये सुद्धा या नखांचा रंग, टेक्स्चर, पोत सगळं बदलू शकतं, किंवा जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं सुद्धा तुमच्या नखांचे शेप बदलू शकतात किंवा त्याचा रंग बदलू शकतो. तर ही लक्षणं तीव्र असतील तर ते तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाऊन फाइंड आउट करायला पाहिजे. तुमच्या नखांवर जर स्पेशली पांढरे ठिपके येत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि झिंकची कमतरता आहे. नखांवर उभ्या पांढऱ्या रेघा दिसत असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी इन जनरल तुम्ही स्वयंपाक बनवताना लोखंडी भांड्यांचा वापर करावा, त्याच्यामुळे तुम्हाला आयर्नची डेफिशियन्सी होणार नाही आणि हिमोग्लोबिन सुद्धा कमी होणार नाही. नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर चिकन, अंडी, मासे, शेलफिश, लाल मांस अशा पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा. आणि वेज लोकांनी मसूर डाळ, नाचणी, इतर मिलेट्स, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, बीट, छोले, राजगिरा, कुळीथ, लाल भोपळा, लाल भोपळ्याच्या बिया, झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी ड्राय फ्रुट्स, काजू, डाळी, कडधान्य अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, म्हणजे तुम्हाला ह्याची कमतरता भरून निघेल. पुढचं लक्षण आहे तुमच्या पायाला वारंवार भेगा पडणे, वारंवार तोंड येणे, ओठांच्या कडांना भेगा पडणे, ओठ फाटणे, नाकाच्या आजूबाजूला व गालावर लालसरपणा दिसणे, तुमचे डोळे फिरणे, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून एखाद्या गोष्टीकडे बघू नाही शकत, त्वचेचे, केसांचे, पचन संस्थेचे विकार, शरीरामध्ये वेदना होणे अशी लक्षणं जर तुम्हाला आढळत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B12, B6 ची कमतरता असू शकते. आता ही जी लक्षणं आहेत ती थायरॉइडच्या आजारामध्ये सुद्धा असू शकतात, किंवा फंगल इन्फेक्शन असेल, त्वचेचे काही आजार असतील, किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल तरीही ही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे तुम्हाला पोषक तत्वांची कमतरता आहे का तुम्हाला थायरॉइडचा आजार आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत आले तसं डॉक्टरांना भेटूनच ते कन्फर्म करायला हवं. आता या पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यासाठी नाचणीसारख्या मिलेट्सचा, फर्मेंटेड फूड्सचा, दही आणि ताकासारख्या प्रीबायोटिकचा, प्रोबायोटिकचा, लाल भोपळ्याचे भरीत अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुमच्या आतड्यांचं आरोग्य राखलं जाईल असा आहार तुम्ही घ्या. आता पुढचं लक्षण आहे जखमा लवकर बऱ्या न होणे. आता जखमा लवकर बऱ्या न होणे हे बऱ्याच आजारांचं लक्षण असू शकतं, पण कॉमनली जर तुम्हाला प्रोटीनची कमतरता झाली
असेल आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता झाली असेल तरीही ही लक्षणं तुम्हाला दिसू शकतात. इन्फेक्शन पासून बचाव करणे, जखमा लवकर बऱ्या होणे, याच्यासाठी आपल्या शरीराला कोलॅजन नावाच्या प्रोटीनची गरज असते आणि हे कोलॅजन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी ची गरज असते आणि प्रोटीन्सची गरज असते. या दोन्हीची जर कमतरता झाली तर तुमच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. तसंच व्हिटॅमिन ए आणि झिंकची सुद्धा कमतरता असू शकते. तुम्हाला माहितीच आहे हे प्रोटीन्स आपल्याला डाळी, कडधान्य, पनीर, टोफू, सोयाबीन, अंडी, दूध आणि दह्यामधनं मिळतं आणि व्हिटॅमिन सी आपल्याला आंबट फळांमधनं मिळतं. त्यामुळे या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करा. पुढचं लक्षण आहे रात्रीची गाढ झोप न लागणे आणि चित्रविचित्र प्रकारची स्वप्न वारंवार पडणे. आता काय असतं माहिती का, आपल्या मेंदूचं आणि आपल्या मज्जातंतूंचं काम सुरळीत चालण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए ची अतिशय गरज असते. आपल्या झोपेसाठी मेलॅटोनिन नावाचा हार्मोन गरजेचा असतो. हा हार्मोन तयार होण्यासाठी आणि याचं काम सुरळीत चालण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी ची कमतरता डिस्टर्ब झोप आणि वियर स्वप्नासाठी कारणीभूत आहे. आणि तसंच व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 6 आणि बी 9 च्या कमतरतेमुळे सर्कॅडियन रिदम म्हणजेच आपल्या शरीराचं झोपायचं आणि उठायचं जे घड्याळ आहे ते डिस्टर्ब होतं. याचं कारण म्हणजे मेलॅटोनिन या स्लीप हार्मोन बरोबरच सेरिटोनिन नावाचा न्यूरो ट्रान्समीटर तयार होण्यात अडथळा होतो आणि त्याच्यामुळेच निद्रानाश व वियर स्वप्न पडतात. तुमच्या शरीरामध्ये तयार होणारा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो स्ट्रेस सुद्धा तुमच्या ह्या डिस्टर्ब झोपेसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे चौरस आहार घेणं, तुमच्या आहारामध्ये फर्मेंटेड फूड, प्रीबायोटिक, प्रोबायोटिकचा समावेश असायला पाहिजे. तसंच तुम्ही उन्हामध्ये 15 ते 20 मिनिट गेलात तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची सुद्धा कमतरता होणार नाही. आणि ओट्स, बार्ली, ब्राऊन राईस अशी जी भरपूर फायबर युक्त पदार्थ आहेत त्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि तुमच्या आतड्यांचं आरोग्य राखण्यासाठी प्रोसेस्ड फूड, मैदा, साखर, शुगरी ड्रिंक्स याचं प्रमाण कमी करायचा प्रयत्न करा किंवा हे पदार्थ खायचं टाळू शकता. आणि झोपायच्या 2 तास आधी चहा, कॉफी अशा पदार्थांचं सेवन टाळा. तुमच्या आहारामध्ये साधारण 35 ग्राम एवढा फायबर्सचा समावेश करायला हवा. त्यामुळे फायबर युक्त पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. आणि पॉलिश्ड धान्य वापरायच्या ऐवजी अनपॉलिश्ड धान्याचा वापर करा किंवा घरी दळून आणलेले गहू, ज्वारीचं पीठ अशा गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. 9वं लक्षण आहे मूड स्विंग्स, थकवा, चिडचिडेपणा किंवा गोंधळल्यासारखं होणं, एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून ऐकणं बघणं तुम्हाला शक्य होत नाही. अशी लक्षणं बहुतेक करून व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे होतात. तसंच थोड्याफार प्रमाणात व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन सी, बी 3, बी 6, फोलेट, बायोटीन आणि इसेन्शियल फॅटी ऍसिड्स यांच्या कमतरतेमुळे सुद्धा तुम्हाला वर सांगितलेली लक्षणं आढळतात. आता मूड स्विंग्स, थकवा, इरिटॅबिलिटी, चिडचिडेपणा ही इतकी सामान्य लक्षणं आहेत की ती तुम्हाला थायरॉइडच्या आजारामध्ये किंवा तीव्र मानसिक जे आजार असतात जसं की पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, डिमेन्शिया या आजारामध्ये सुद्धा दिसतात. त्यामुळे त्यातला फरक ओळखायला पाहिजे आणि तुम्हाला जर ही लक्षणं तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. 10वं लक्षण आहे तुमची त्वचा. तुमच्या त्वचेला जर सारखी सारखी खाज येत असेल, ती त्वचा कोरडी पडत असेल, ओठांच्या कोपऱ्यावरची त्वचा जर सारखी सारखी भेगाळत असेल, त्वचा तेलकट होते, तुमच्या नाकाच्या दोन्ही ज्या कडा असतात त्या कडा काळपट होतात, तिथे पुरळ येतात, जिभेला सूज येते, जीभ लाल भडक दिसते, घसा खराब होतो, घसा खवखवतो, त्यामुळे तुम्ही तिखट अन्न अजिबात खाऊ शकत नाही, तुम्हाला बोलतानाही त्रास होतो, याला मेडिकलच्या भाषेमध्ये ग्लॉसायटिस असं म्हणतात. जेव्हा जिभेवर तुमच्या सूज येते त्याला ग्लॉसायटिस असं म्हणतात. तसंच तुमच्या डोळ्यांना सुद्धा प्रकाश सहन होत नाही, डोळ्यांना खाज येते, डोळ्यामध्ये पाणी येतं, डोळ्यांना स्पष्ट दिसत नाही. ही सगळी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये रायबोफ्लॅविन म्हणजे व्हिटॅमिन बी 2 ची कमतरता असू शकते. हे बी 2 आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यामध्ये तूप आणि लोणी सोडून इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते पदार्थ, अंडी, मटन, पॉपलेट सारखी मासे, मोड आलेली कडधान्य, शेंगदाणे, सोयाबीन, ज्वारी, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, त्यातल्या त्यात मुगाची डाळ आणि हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळतं. तर या भाज्यांचा आणि या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. भाज्या व फळांमध्ये व्हिटॅमिन बी 2 हे अतिशय कमी प्रमाणात असतं आणि तेही तुम्ही जर भाज्या अतिप्रमाणात शिजवल्या तर तेही नष्ट होतं. त्यामुळे भाज्या जर तुम्ही कमी शिजवल्या तर हे व्हिटॅमिन बी 2 आपल्याला भाज्यांमधनं सुद्धा मिळू शकतं.
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.